मित्रो, यंदाची T20 विश्वचषक स्पर्धा अंतिम टप्प्यात आहेत. 16 संघांपैकी फक्त 4 संघ आता स्पर्धेत उरलेले आहेत. जे नियमित आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीत आणि ज्यांना कसोटी संघाचा दर्जा मिळालेला नाही असे 4 संघ यंदाच्या स्पर्धेत होते आणि त्या संघांनी यंदाच्या स्पर्धेवर आपली छाप सोडलेली आहे आणि त्यांच्या निकालांमुळे यंदाची ही स्पर्धा विशेष ठरलेली आहे. तर यंदाची ही विश्वचषक स्पर्धा कशामुळे विशेष ठरली याची माहिती आजच्या भागात. नमस्कार, मी ललित झांबरे. स्टॅट अटॅक फन विथ नंबर्स मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत नामिबिया, स्कॉटलंड, नेदरलँड आणि UAE हे 4 संघ असोसिएट सदस्य असलेले ICC संघ सहभागी झालेले होते. या संघांना कसोटी सामन्यांचा दर्जा नाही, हे फक्त मर्यादित षटकांचे आंतरराष्ट्रीय सामने खेळतात. मात्र या संघांनी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेवर आपली छाप सोडलेली आहे. आपल्याला आठवत असेल की सुपर 12 शेवटच्या टप्प्यात नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघाला पराभवाचा धक्का दिला आणि ज्या संघांना आपण लिंबू टिंबू समजतो त्या लिंबू टिंबू संघांनी यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धक्कादायक निकालांची नोंद केलेली आहे. यंदाच्या स्पर्धेत या असोसिएट सदस्य संघांनी तब्बल 4 सामने जिंकले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात एकाच स्पर्धेत असोसिएट सदस्य संघांनी जिंकलेल्या सामन्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. याच्या आधीचा विक्रम 2014 स्पर्धेमधला होता. त्यावेळी असोसिएट संघांनी 3 सामने जिंकले होते, मात्र यावेळी 4 सामने जिंकलेले आहेत आणि त्यातले निकाल जर आपण बघितले तर नामिबियाने श्रीलंकेला मात देऊन या स्पर्धेला एक धक्कादायक सुरुवात केलेली होती. त्यानंतर स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला होता, तर नेदरलँडने आधी झिम्बाब्वेला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. नेदरलँडचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय हा या स्पर्धेच्या इतिहासातल्या मोठ्या धक्कादायक विजयांपैकी एक मानला जातो आणि त्या विजयासह नेदरलँडने पुढच्या विश्वचषक स्पर्धेसाठीची आपली आपोआप पात्रता थेट पात्रता निश्चित केलेली आहे. आता त्यांना पात्रता फेरीचे सामने खेळायची गरज पडणार नाही असा इतिहास नेदरलँडच्या संघाने या विजयासह घडवलेला आहे. तर अशा प्रकारे आतापर्यंतच्या ज्या 8 विश्वचषक स्पर्धा T20 खेळल्या गेल्या आहे त्यामध्ये यंदाच्या स्पर्धेत असोसिएट सदस्य संघांनी सर्वाधिक सामने जिंकले त्याची माहिती घेतली आपण आजच्या भागात. खेळांच्या दुनियेतल्या अशाच वेगळ्या आणि रंगतदार माहितीसाठी बघत राहा स्टॅट अटॅक फन विथ नंबर. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.